Now see, is it visible now? Yes, ma'am. Contents मनुन दिसते का PPT? हाँ मैम. Okay, so here today's concept, our today's concept is Laplace transform of any function which is multiplied by t or t power any number. So here Laplace transform of this is t power n into f of t. So t power n f of t. And here in this session we discuss basic definition of Laplace transform of t power n f of t and some examples. म्हणजे Laplace transform of t power n f of t आणि examples बघू. So Laplace transform of t power n f of t formula काय आहे? Definition बघू आपण. If Laplace transform of f of t equal to f of s, then Laplace transform of t power n f of t equal to minus 1 raised to n. Here, nth derivative of f of s with respect to s. Okay, so here d power n, power madhe n disla, tar kay manto apan nth order derivative of f of s. Amanje f of s je midel aplala, f of s la apan n times differentiation karayche. So f of s manje kai, f of s manje Laplace transform of f of t. So here n is any positive number from 1 to infinity. Now proof is not important for your syllabus, means in the final examination point of view proof is not necessary, and here we are getting only half an hour, so let us see examples first. So how to apply this formula to solve some problems. So here to solve problems we need some differentiation formulae. So let us see those differentiation formulae. So here derivative of 1 by x, derivative of 1 by x is minus 1 by x square, and derivative of 1 by x square is minus 2 by x cube, so on. इतने differentiation formulae लिए जे जे आपल्याला लागणार आहे example solve करण्यात. इथे डेरिवेटिव ऑफ यू बाय वी इक्वल टू वी डी यू बाय डी एक्स माइनस यू डी वी बाय डी एक्स बाय वी स्क्वेअर. हे झाल्यावर लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी पॉवर एन इंटू एफ ऑफ टी फॉर्म्युला काय आहे. टी पॉवर एन एफ ऑफ टी चे लॅपलास ट्रान्सफॉर्म फाइंड करायचे असेल तेव्हा आपण हे फॉर्म्युला वापरतो. कुठला? मायनस वन रेज टू एन इंटू एनथ डेरिवेटिव्ह ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी. एक एक्झाम्पल बघू आपण. इथं फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ t into cos at. The t into cos at. नुसतं cos at असेल तर आपण बेसिक एलिमेंटरी फंक्शन असतंय cos at. सो लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एलिमेंटरी फंक्शन फॉर्म्युला वापरतो. इथे इंटू टी आहे. इंटू टी असेल तर मल्टिप्लिकेशन बाय टी फॉर्म्युला वापरायचा. काय आहे मल्टिप्लिकेशन बाय टी फॉर्म्युला? इथं बघू आपण. ते फॉर्म्युला वापरायच्या आधी काय करायचं? दिलेली क्वेश्चन आणि फॉर्म्युलाचे एलएचएस दोन्ही कम्पेअर करा. फॉर्म्युला मधलं एलएचएस काय? लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी पॉवर एन एफ ऑफ टी. सो एल ऑफ टी पॉवर एन एफ ऑफ टी आणि एल ऑफ टी कॉस ए टी दोन्ही कम्पेअर करा. कम्पेअर करून एन च्या व्हॅल्यू आणि एफ ऑफ टी च्या व्हॅल्यू काय दिले लिहायची. इथं कम्पेअर केल्यावर एनच्या ठिकाणी वन आहे, सो इथं एन इक्वल टू वन, आणि एफ ऑफ टीच्या ठिकाणी कॉस ए टी आहे, सो एफ ऑफ टी इक्वल टू कॉस ए टी. आता काय करायची? फॉर्म्युलाच्या राईट हँड साईड मध्ये जे आहे तिथं एनच्या ठिकाणी एनचे व्हॅल्यू लिहा आणि एफ ऑफ टी च्या ठिकाणी कॉस ए टी लिहा आणि लेफ्ट साईड दिलेली क्वेश्चन. सो लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी कॉस ए टी इक्वल टू मायनस वन रेज टू एनच्या ठिकाणी वन लिहायचं आणि डी पॉवर वन बाय डी एस पॉवर वन इंटू लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस ए टी. इथं मायनस वन रेज टू वन म्हणजे मायनस वन. इथं वर पॉवर जे आहे ऑड नंबर असेल तर मायनस वन येणार आपल्याला. इथं इव्हन नंबर, ऑड नंबर म्हणजे काय? वन थ्री फाईव्ह सेव्हन तसं असेल इथं पॉवर मध्ये तर मायनस वन येणार, आणि वरचे पॉवर म्हणजे एन व्हॅल्यू, एन व्हॅल्यू टू फोर सिक्स इव्हन नंबर असेल तर इथं प्लस वन येणार. सो इथं मायनस वन इंटू इथं डी बाय डी एस एनी नंबर आर एनी व्हेरिएबल रेज टू वन म्हणजे डी पॉवर वन म्हणजे डी. So d by ds minus d by ds of Laplace transform of cos at minus 1 into d by ds minus d by ds. So minus d by ds of Laplace transform of cos at. आणि पुढे कसं सॉल्व्ह करायची? आधी cos at चे Laplace transform फाइंड करायची आणि Laplace transform जे आपल्याला मिळेल ते Laplace transform ला
विथ रेस्पेक्ट टू एस अपन डिफरेंशिएशन करायचे. सो इथं आधी लॅप्लास ट्रान्सफॉर्म बघूया. लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस ए टी इक्वल टू एस बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे एलिमेंटरी फंक्शन आहे कॉस ए टी. सो कॉस ए टीचे लॅप्लास ट्रान्सफॉर्म एस बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. तर इथे इंटू टी आहे. इंटू टी असेल तर एकदा डिफरन्सिएशन करायची विथ रेस्पेक्ट टू एस. आणि इथं मायनस येणार, मायनस डी बाय डी एस ऑफ एस बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. हे डिफरन्सिएशन करायला आपल्याला यू बाय व्ही फॉर्म्युला लागेल. सो डी बाय डी एस ऑफ यू बाय व्ही इक्वल टू बी इंटू डी यू बाय डी एस मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एस अपॉन व्ही स्क्वेअर. आणि हे फॉर्म्युला वापरायचे असेल तर आधी काय करायचे, यू काय व्ही काय आपल्या एक्सप्रेशन मध्ये यू म्हणजे काय आहे व्ही म्हणजे काय आहे आधी ओळखा. यू म्हणजे काय, न्यूमरेटर मध्ये दिलेली यू. सो व्हॉट इज दिस, एस इज यू, एस इज यू, एस यू आहे. आणि व्ही काय आहे, डिनॉमिनेटर एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर व्ही. आणि व्हीच्या ठिकाणी एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर लिहा आणि यूच्या ठिकाणी एस लिहा. लिहिले तर मायनस ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी बाय डी एस ऑफ एस मायनस एस इंटू डी बाय डी एस ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन व्ही स्क्वेअर आहे फॉर्म्युलामध्ये. मग व्ही म्हणजे काय, एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. इथं डिनॉमिनेटर मध्ये काय येणार, एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर येणार. आता न्यूमरेटर सिम्प्लिफाय करायला एस ला आणि एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरला डिफरन्सिएशन करावा लागेल कारण इथं डी बाय डी एस आहे. सो डी बाय डी एस ऑफ एस म्हणजे वन आणि डी बाय डी एस ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह झिरो होणार, एस स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह टू एस येणार. ओके, सो कुठला फॉर्म्युला वापरलाय आपण, डी बाय डी एक्स ऑफ एक्स पॉवर एन एन एक्स पॉवर एन मायनस वन आणि डी बाय डी एक्स ऑफ कॉन्स्टंट दॅट इज झिरो. सो इथं ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह झिरो आणि एस स्क्वेअर म्हणजे एक्स पॉवर एन फॉर्म मध्ये आहे. सो इथं डेरिव्हेटिव्ह टू एस येणार आणि डी बाय डी एस डी एफ एस म्हणजे इथं काय वापरलंय आपण, डी बाय डी एक्स ऑफ एक्स विच इज इक्वल टू वन. एक्सच्या ठिकाणी एस आहे तेवढाच फरक. ओके, आता काय करायचं, हे जे डेरिव्हेटिव्ह सगळे जे जे कुठे लागणार आपल्याला न्युमरेटर मध्ये, कुठे डेरिव्हेटिव्ह आहे तिथं डेरिव्हेटिव्हचे व्हॅल्यूज लिहा. म्हणजे डी बाय डी एस ऑफ एसच्या ठिकाणी वन लिहायची आणि डी बाय डी एस ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरच्या ठिकाणी टू एस लिहायची. तर लिहिल्यावर आपल्याला काय भेटेल, इथं मायनस ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू वन मायनस एस इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एस स्क्वेअर इज टू एस, डेरिव्हेटिव्ह ऑफ ए स्क्वेअर इज झिरो बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर. डिनॉमिनेटर काय बदलणार नाही, तसाच राहणार. आता न्युमरेटर मध्ये ब्रॅकेट्स ओपन करून सिम्प्लिफाय करूया. तर इथे एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस टू एस स्क्वेअर येणार अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर. तर एस स्क्वेअर मायनस टू एस स्क्वेअर म्हणजे मायनस एस स्क्वेअर. सो ए स्क्वेअर मायनस एस स्क्वेअर बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर. आता मायनस साईन आहे. सो मायनस साईन आपण आत घेतले तर मायनस ए स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर होणार. सो मायनस ए स्क्वेअर प्लस एस स्क्वेअरला आपण एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर म्हणून लिहू शकतो. सो एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर. हे काय आहे, लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी कॉस ए टी. लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी कॉस ए टी इक्वल टू एस स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर. समजलं का, काय डाऊट्स आहे? नो मॅम. अंडरस्टूड? यस मॅडम. लिहून घेता येत ना? हा मॅम. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन बघू. फाइंड लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी स्क्वेअर साईन ए टी. इथं स्क्वेअर आहे. ओके, इथं वन असेल तर एकदा डिफरन्सिएशन करावा लागतं, इथं टू असेल तर दोनदा डिफरन्सिएशन करावा लागतं, थ्री असेल तर तीन वेळा आपल्याला डिफरन्सिएशन करावा लागेल. ओके, सो लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी स्क्वेअर साईन ए टी. आधी लॅप्लास ट्रान्सफॉर्म फाइंड करायच्या आधी जनरल फॉर्म्युला लिहा. जनरल फॉर्म्युलाला एक मार्क तुम्हाला मिळणार फायनल एक्झाम मध्ये. सो आधी फॉर्म्युला लिहायची सवय लावा. सो फॉर्म्युला काय आहे, लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी पॉवर एन एफ ऑफ टी इक्वल टू मायनस वन रेज टू एन डी पॉवर एन म्हणजे एन्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी. आता काय करायचे, आपल्याला दिलेली क्वेश्चन आणि फॉर्म्युलाचे एलएचएस कम्पेअर करा, एनचे व्हॅल्यू आणि फंक्शनचे व्हॅल्यू ओळखा. आता एनचे व्हॅल्यू काय, टू आहे आणि फंक्शनचे व्हॅल्यू एफ ऑफ टी इक्वल टू साईन ए टी. ओके, आता काय करायचं, या फॉर्म्युलाच्या आर एच एस मध्ये एनच्या ठिकाणी टू आणि एफ ऑफ टीच्या ठिकाणी साईन ए टी लिहायचे. लिहिल्यावर लेफ्ट साईड दिलेली क्वेश्चन लॅप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ टी स्क्वेअर साईन ए टी आणि राईट साईड
ये फॉर्मुला वापरतोय आपण, म्हणून इथं माइनस वन होल स्क्वेअर, इथं डी टू बाय डी एस रेज टू टू इंटू लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साईन ए टी येणार. इथं मायनस वन होल स्क्वेअर, मायनस वन होल स्क्वेअर, इथं टू इज इव्हन नंबर म्हणजे प्लस वन येणार. सो प्लस वन इंटू हिअर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साईन ए टी. इथं डी डी पॉवर टू बाय डी एस पॉवर टू म्हणजे काय, डी बाय डी एस इंटू डी बाय डी एस. सो डी बाय डी एस ऑफ डी बाय डी एस ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साईन ए टी म्हणजे काय करायचे आपल्याला, लॅपलास आधी काय करायची, साईन ए टी चे लॅपलास ट्रान्सफॉर्म घ्यायची, नंतर एकदा डिफरन्सिएशन करायची, जे मिळेल परत एकदा डिफरन्सिएशन करायची विथ रेस्पेक्ट टू एस. ओके, म्हणजे तीन प्रोसेस आहे, आधी साईन ए टी चे लॅपलास ट्रान्सफॉर्म फाइंड करा, आणि एकदा विथ रेस्पेक्ट टू एस डिफरन्सिएशन करा, जे मिळेल त्या एक्सप्रेशनला परत विथ रेस्पेक्ट टू एस आपल्याला डिफरन्सिएशन करायची आहे. सो साईन ए टी चे लॅपलास ट्रान्सफॉर्म आधी पाहूया. सो साईन ए टी चे लॅपलास ट्रान्सफॉर्म काय, ए अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अकॉर्डिंग टू एलिमेंटरी फंक्शन फॉर्म्युला. देन इथं लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी स्क्वेअर साईन ए टी इक्वल टू डी बाय डी एस ऑफ डी बाय डी एस ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साईन ए टी. आता साईन ए टी चे लॅपलास ट्रान्सफॉर्म आपल्याला माहिती आहे. सो इथं लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साईन ए टी च्या ठिकाणी ए बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आपण लिहू शकतो. लिहिल्यावर स्क्वेअर ब्रॅकेट मधला जे टर्म्स आहे टर्म्सला आपण एकदा डिफरन्सिएशन करायची विथ रेस्पेक्ट टू एस. सो विथ रेस्पेक्ट टू एस आपण डिफरन्सिएशन केलो, कसं डिफरन्सिएशन करायची, यू बाय व्ही रूल वापरून. इथं यू म्हणजे काय, ए, आणि व्ही म्हणजे काय, डिनॉमिनेटर. आणि इथं अजून एक फॉर्म्युला पण आपण वापरू शकतो, डी बाय डी एक्स ऑफ वन बाय एक्स, वन बाय सम ए स्क्वेअर एक्स किंवा वन बाय एक्स, ए फॉर्म्युला. हे फॉर्म्युला काय आहे, मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर. एक्सच्या ठिकाणी एक पेक्षा जास्त टर्म्स असेल तर इथं ए प्लस एक्स असेल, लेट अस राईट ए प्लस एक्स. तेव्हा आपण काय करतो, मायनस वन अपॉन ए प्लस एक्स होल स्क्वेअर, मायनस वन अपॉन ए प्लस एक्स होल स्क्वेअर इंटू डी बाय डी एक्स ऑफ ए प्लस एक्स असं लिहितो. ओके, किंवा असं वेगळा वेगळा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायला अवघड होईल तर काय करायचं, यू बाय व्ही फॉर्म्युला सरळ वापरायचे, आपल्याला सेम आन्सर मिळणार. सो यू बाय व्ही फॉर्म्युला आपण वापरले तर इथे यू म्हणजे ए, व्ही म्हणजे एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता हे फॉर्म्युला वापरले तर व्ही डी यू बाय डी एस म्हणजे एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू डी बाय डी एस ऑफ ए, मायनस ए इंटू डी बाय डी एस ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर. आता ए कॉन्स्टंट आहे, सो डी बाय डी एस ऑफ ए झिरो, आणि डी बाय डी एस ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे एस स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह टू एस, ए स्क्वेअरचे डेरिव्हेटिव्ह झिरो. सो आपल्याला काय मिळेल, टू एस. हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटर मध्ये लिहायचे, वर लिहिले हे दोन्ही डेरिव्हेटिव्ह, तर काय येते, डी बाय डी एस ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू झिरो मायनस ए इंटू टू एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर. आता झिरो इंटू अख्खा ब्रॅकेट काय होणार, झिरो होणार, मायनस टू ए एस बाय एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर. सो डी बाय डी एस ऑफ झिरो मायनस टू एस म्हणजे मायनस टू एस अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर. आता परत यू बाय व्ही रूल वापरायच्या, मग परत डिफरन्सिएशन करायला. सो वर जे टर्म आहे ते यू होणार आणि खालचे टर्म व्ही होणार. परत सेम फॉर्म्युला आपण वापरले तर एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस टू ए एस मायनस मायनस टू ए एस इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर अपॉन एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर. एकदा स्क्वेअर ऑलरेडी आहे, परत एकदा स्क्वेअर करायचे ए फॉर्म्युला प्रमाणे. सो एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर अगेन स्क्वेअर. आता न्यूमरेटर मध्ये काय काय डेरिव्हेटिव्ह आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस टू ए एस आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर. हे दोन्ही टर्मचे डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि न्यूमरेटर मध्ये लिहायचं. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ मायनस टू एस म्हणजे काय, मायनस टू ए. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर म्हणजे आधी एक्स रेज टू एन फॉर्म्युला वापरायचा, एन एक्स रेज टू एन मायनस वन. सो टू इंटू एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेज टू टू मायनस वन इंटू डेरिव्हेटिव्ह मध्ये एक पेक्षा जास्त टर्म्स असेल तर इंटू करून परत या ब्रॅकेटला डिफरन्सिएशन करायचे. सो इंटू डी बाय डी एस ऑफ एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. समजलं का,
मग इथे 2 इंटू एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेज टू 1 इंटू डेरिवेटिव ऑफ ए स्क्वेअर इज 2s आणि ए स्क्वेअर चे डेरिवेटिव 0 आहे. ओके, मग इथे 2 इंटू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू 2s. आता मल्टीप्लाय केल्यावर 4s इंटू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. आता काय करूया, हे जे डेरिवेटिव आहे फॉर्म्युलामध्ये मागच्या फॉर्म्युलामध्ये लिहूया. मग लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी स्क्वेअर साईन ए टी इक्वल टू एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर इंटू मायनस 2a मायनस मायनस 2as इंटू 4s इंटू एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणजे ए फॉर्म्युलामध्ये कुठे कुठे डेरिवेटिव आहे तिथं आपण इव्हॅल्युएट केलेली डेरिवेटिव लिहिले. लिहिल्यावर मल्टीप्लाय करा, मायनस 2a इंटू एस स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल स्क्वेअर. काय नाही केले मी, मायनस 2a पुढे लिहिले. इथं मायनस इंटू मायनस प्लस 4 इंटू 2 8 a s into s s square into s square plus a square upon s square plus a square whole square parat square hota manje raised to 4 jhala te raised to 4. okay, samajla raised to 4. ata baghu ajun simplify karun shakto. kasa ajun simplify karun shakto, itha kay ahe s square plus a square whole square ahe ani itha kay ahe s square plus a square ahe. okay, here this is s square plus a square whole square, this one is s square plus a square. सो 1 स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर वी कॅन टेक कॉमन. एक ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आपण कॉमन घेऊ शकतो न्युमरेटरमध्ये. मग कॉमन घेतले तर ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू इथं मायनस 2a इंटू फर्स्ट टर्म स्क्वेअर होता, एक आपण बाहेर लिहिले एक ब्रॅकेट, मग एक ब्रॅकेट आत राहणार. सो मायनस 2a इंटू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस इथं काय होतं 8a एस स्क्वेअर इंटू एक ब्रॅकेट होता, ते ब्रॅकेट बाहेर काढले आपण, म्हणून इथं 8a एस स्क्वेअर राहणार. ओके, आता ए ब्रॅकेट मल्टीप्लाय करा, मायनस 2a इंटू ए स्क्वेअर मायनस 2a ए स्क्वेअर मायनस इंटू प्लस मायनस 2a इंटू ए स्क्वेअर मायनस 2a क्यूब प्लस 8a ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेज टू 4. आता एक ब्रॅकेट आपण कॅन्सल करू शकतो कारण इथं रेज टू 4 आहे, वर एक ब्रॅकेट आहे, खाली चार ब्रॅकेटची प्रोडक्ट आहे. रेज टू 4 म्हणजे दिस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू अगेन 4 टाइम्स. एक ब्रॅकेट आपण कॅन्सल करू शकतो आणि इथं मायनस 2a स्क्वेअर प्लस 8a स्क्वेअर मायनस 2 प्लस 8 प्लस 6 होणार. तो 6a स्क्वेअर मायनस 2a क्यूब अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल क्यूब हे फायनल आन्सर आहे. म्हणजे लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी स्क्वेअर साईन ए टी इक्वल टू 6a स्क्वेअर मायनस 2a क्यूब अपॉन ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर होल क्यूब. एनी डिफिकल्टी आर एनी डाऊट, कुठलाही स्टेप समजला तुम्हाला नाही कळाला, काहीतरी डाऊट आहे, सो त्याला स्टेप अंडरलाईन करा किंवा अनम्यूट करून विचारा. इथं समजलं नाहीये म्हणून विचारा कुठला स्टेप नाही समजला तर. ओके ओके मॅम, समजलं समजले. आता बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साईन टी. इथं टी आहे, टी इंटू सम फंक्शन. टी इंटू सम फंक्शन दिसलं तर आपल्याला टी पॉवर एन एफ ऑफ टी फॉर्म्युला वापरायची. लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी पॉवर एन इंटू एफ ऑफ टी फॉर्म्युला काय, मायनस 1 रेज टू एन इंटू एन्थ डेरिवेटिव्ह ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ टी. फॉर्म्युला वापरायच्या आधी एनची व्हॅल्यू आणि एफ ऑफ टीची व्हॅल्यू ओळखा. एन इक्वल टू 1 आहे आणि एफ ऑफ टी इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साईन टी. स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साईन टी चे लॅपलास ट्रान्सफॉर्म डायरेक्ट आपण फाइंड करू शकत नाही, म्हणून आधी 1 प्लस साईन टी स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साईन टी ला सिम्प्लिफाय करावं लागेल. ते लॅपलास ट्रान्सफॉर्म आपण फाइंड करू शकतो का नाही कसं कळेल आपल्याला, आपल्याला एलिमेंटरी फंक्शनची फॉर्म्युला माहिती आहे. काय काय फंक्शन्सला लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे फॉर्म्युला आपल्याकडे, 1 ला आहे, साईन 80 आहे, कॉस 80 आहे, साईन एच 80 आहे, कॉस एच 80 आहे, राईट, आणि सम कॉन्स्टंट पॉवर 80 टी पॉवर एन आहे. आता 1 प्लस साईन टी अंडर रूट 1 प्लस साईन टी असं काय फॉर्म्युला आपल्याकडे नाही आहे, म्हणून आपण आधी रूट 1 प्लस साईन टी ला सिम्प्लिफाय करायचे. सो सिम्प्लिफाय करायला ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला आपल्याला वापरायची. कुठला ट्रिग्नॉमेट्रिक फॉर्म्युला वापरायची, साईन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 आपल्याला माहिती आहे. तरी इथं साईन टी आहे, साईन 2t नाही आहे, साईन टी आहे. साईन टी चे फॉर्म्युला काय, साईन थीटा इक्वल टू 2 साईन थीटा बाय 2 कॉस थीटा बाय 2. इथं हाफ अँगल झाले, थीटा बाय 2 आलाय, म्हणून इथं 1 च्या ठिकाणी आपण साईन स्क्वेअर थीटा लिहत नाही, साईन स्क्वेअर थीटा बाय 2 हाफ अँगल फॉर्म्युला आपल्याला घ्यायचे.
मग साइन स्क्वेअर थीटा बाय टू प्लस कॉस स्क्वेअर थीटा बाय टू इक्वल टू वन. इथं आपलं व्हेरिएबल काय आहे, रूट मध्ये टी आहे, थीटा नाही. सो इथं आपण वनच्या ठिकाणी काय लिहितो, साइन स्क्वेअर टी बाय टू प्लस कॉस स्क्वेअर टी बाय टू लिहू शकतो. साइन टी च्या ठिकाणी टू साइन टी बाय टू कॉस टी बाय टू लिहू शकतो. असं लिहिल्यावर हे कसं दिसतंय आपल्याला, ए प्लस बी होल स्क्वेअर फॉर्म्युला सारखं दिसतंय, राईट. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टू ए बी, ए च्या ठिकाणी साइन टी बाय टू आहे, बी च्या ठिकाणी कॉस टी बाय टू आहे. मग या रूटच्या आत जे एक्सप्रेशन आहे तिथं आपण साइन टी बाय टू प्लस कॉस टी बाय टू होल स्क्वेअर म्हणून लिहू शकतो. लिहिल्यावर या रूटच्या आत आहे म्हणून स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर हे दोन्ही कॅन्सल होऊन आपल्याला साइन टी बाय टू प्लस कॉस टी बाय टू मिळेल. समजलं? म्हणजे या फंक्शनला आपण आधी सिम्प्लिफाय केलं, रूट वन प्लस साइन टी कसं इथं बदलला, साइन टी बाय टू प्लस कॉस टी बाय टू फॉर्म मध्ये बदलला. आता पुढे आपल्याला मल्टिप्लिकेशन बाय टी फॉर्म्युला वापरायचे, म्हणजे ए फॉर्म्युला पुढे आपल्याला वापरायचे. सो ए फॉर्म्युला वापरायला लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ टी इंटू स्क्वेअर रूट ऑफ वन प्लस साइन टी इक्वल टू लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ इथं टी इंटू रूट वन प्लस साइन टी ला कसं आपण ट्रान्सफॉर्म केले, चेंज केले साइन टी बाय टू प्लस कॉस टी बाय टू म्हणून. मग रूट वन प्लस साइन टी च्या ठिकाणी आपण साइन टी बाय टू प्लस कॉस टी बाय टू लिहू शकतो. लिहून आता फॉर्म्युला प्रमाणे इथं एन च्या ठिकाणी वन आहे म्हणजे मायनस वन रेज टू वन डी बाय डी एस ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी बाय टू प्लस कॉस टी बाय टू. सो मायनस इथं मायनस वन इंटू डी बाय डी एस मायनस डी बाय डी एस ऑफ लॅपलास ट्रान्सफॉर्म साइन टी बाय टू प्लस कॉस टी बाय टू होईल. सो मायनस इथं हे लिनियरिटी प्रॉपर्टी आपण वापरू शकतो. लिनियरिटी प्रॉपर्टी म्हणजे काय, कर्ली ब्रॅकेट मध्ये एक पेक्षा जास्त टर्म्स असेल तर प्रत्येक टर्मला आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म अप्लाय करू शकतो. सो इथं लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी बाय टू प्लस लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ कॉस टी बाय टू. आता काय करायचे, साइन टी बाय टू चे लॅपलास ट्रान्सफॉर्म फाइंड करायची, कॉस टी बाय टू चे लॅपलास ट्रान्सफॉर्म फाइंड करायची आणि दोन्ही लॅपलास ट्रान्सफॉर्मला डिफरन्सिएशन करायची. कारण या डी बाय डी एस अख्खा या ब्रॅकेटला अप्लाय, म्हणजे ब्रॅकेटमध्ये किती टर्म्स आहेत तेवढं सगळं टर्म्सला अप्लाय करावा लागेल. सो डिवाइडीएस ऑफ फर्स्ट टर्म प्लस डिवाइडीएस ऑफ सेकंड टर्म होईल. ओके, सो डिफरन्सिएशन करायच्या आधी प्रत्येक टर्मच्या लॅपलास ट्रान्सफॉर्म आधी आपण फाइंड करूया. सो इथं लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी बाय टू, साइन टी बाय टू कॅन बी रिटन एज साइन वन बाय टू इंटू टी. ओके, सो दिस इज सिमिलर टू लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन ए टी. कसं दिसतंय, साइन वन बाय टू इंटू टी साइन ए टी फॉर्म मध्ये दिसतंय. मग ए च्या ठिकाणी काय आहे, वन बाय टू आहे. सो फॉर्म्युला मध्ये ए च्या ठिकाणी वन बाय टू लिहायचे. लिहिल्यावर काय येणार आहे, तर वन बाय टू बाय एस स्क्वेअर प्लस वन बाय टू होल स्क्वेअर होणार. दॅट इज वन बाय टू बाय एस स्क्वेअर प्लस वन बाय टू होल स्क्वेअर म्हणजे वन बाय फोर. ओके, आता हे सिम्प्लिफाय केल्यावर वन बाय टू अपॉन इथं एल सी एम लिहा, एस स्क्वेअर इंटू फोर, फोर एस स्क्वेअर प्लस वन अपॉन फोर विच इज इक्वल टू न्यूमरेटर काय आहे, वन बाय टू इंटू फोर बाय फोर एस स्क्वेअर प्लस वन विच इज इक्वल टू टू बाय फोर एस स्क्वेअर प्लस वन. दिस इज लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ साइन टी बाय टू. लेट अस वाइंड अप नाउ बिकॉज 1:30 झालेली आहे. नेक्स्ट फॅकल्टी वाट बघतील, नेक्स्ट लेक्चर आहे ना 1:30 ला. सो अजून एक क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस, म्हणजे एज क्वेश्चन कम्प्लीट नाही झाली आहे, परत आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये डिस्कस करू. ओके ओके मॅम, ओके, थँक्यू. ओके ओके.